भारतीय जनता पार्टी महिलाओं की मोर्चा की दो नंबर को महत्वपूर्ण बैठक पेट्रोल पंप थाना गांव में ली गई जहाँ वैशाली चोपड़े महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रचना गहानी प्रदेश सरचिटनीस शालिनी डोंगरे उपाध्यक्ष गीता को प्रदेश सचिव मंजरी पनवेलकर जिलाधीक्ष महिला कल्याणी भूरे कल्याणी निखाड़े तिरपुड़े महामंत्री जिला भंडारा इनकी उपस्थिति में जिला भाजपा महिलाओं की बैठक कार्यक्रम सम्पन्न हुआ कार्यक्रम संचालन कल्याणी निखाड़े तिरपुड़े आभार अतिथि काळबांडे इन्होने बाणा इस अवसर पर भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी महिलाय बड़ी संख्या में उपस्थित थी आपले पक्षाच्या जकाही नरेंद्र जी माननीय नरेंद्र जी मोदी यांच्या जकाही केंद्राच्या योजना आहे त्या योजने अंतर्गत समाजाला जो फायदा झालेला आहे तो प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणे व त्याची जाणीव करून देणे व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि आपल्या साठ वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसचं जेव्हा सत्ता होती तेव्हा त्यावेळेस काँग्रेस जो काही देशाचा विकास करू शकली नाही तो विकास नऊ वर्षामध्ये आपल्या भारत देशाचा मोदी सरकार यांनी करून दिलेला आहे करून दाखविलेला आहे भारताचाच विकास नाही तर भारताचाच नुसत्या भारत देशातच विकास नाही तर जगात मध्ये सुद्धा भारताला जे महत्वाचे स्थान मिळवून दिलेले आहे त्याची सुद्धा जनसामान्यामध्ये चर्चा झाली पाहिजे आणि जनसामान्याने याची जाणीव होऊन पुन्हा नरेंद्र मोदी आपले पंतप्रधान म्हणून निवडून आले पाहिजेत यासाठी जनसामान्यांमध्ये जाऊन त्यांच्या योजनांचा प्रसार व्हावा या उद्देशाने कालची चर्च, आ, कालची चर्चा आणि कालची बैठक आयोजित करण्यात आली होती के लिए भंडारा से सुरेंद्र चिंदालोरी की रिपोर्ट